सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहा पत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा. पत्नीच्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये जन्मठेपेची शिक्षा लागलेल्या आणि 19 वर्षांपासून फरार आरोपी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आलंय. आरोपी मच्छिंद्र शंकर, त्याची पत्नी सौ आशाबाई उर्फ बायदाबाई मच्छिंद्र कदम हिनं माहेरवरनं 15,000 रुपये रोख रक्कम आणावी या कारणावरनं तिचा छळ करून तिला कुऱ्हाडीच्या दांड्यानं मारहाण करून तिला विष पाजून तिला जीवे मारलं होतं. या घटनेबाबत बाळासाहेब हिंदेराव ससे यांनी दिलेल्या फिर्यादीवरनं MIDC पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचे तपासामध्ये आरोपी मच्छिंद्र शंकर कदम याला तात्काळ अटक करण्यात आली होती. आरोपी विरुद्ध सबळ पुरावा गोळा करून मुदतीमध्ये न्यायालयामध्ये दोषारोप पत्र दाखल करण्यात आलं होतं. सदर प्रकरणाची न्यायालयामध्ये नियमित सुनावणी होऊन जिल्हा आणि सत्र न्यायालय अहमदनगर यांनी आरोपी मच्छिंद्र शंकर कदम याला 31 जुलै 1996 रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. सदर शिक्षेविरुद्ध आरोपीनं उच्च न्यायालय औरंगाबाद इथे अपील दाखल केलं होतं. उच्च न्यायालय औरंगाबाद या ठिकाणी 6 जुलै 2005 रोजी अपीलची सुनावणी होऊन उच्च न्यायालयानं देखील आरोपीची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली होती. तेव्हापासून सदर आरोपी फरार झाला होता. सदर फरार आरोपीचा शोध घेऊन कारवाई करण्यासंदर्भात उच्च न्यायालयानं आदेश दिले होते. दरम्यान आरोपीच्या मूळ गावी मांजरसुंबा आणि परिसरात जाऊन माहिती घेत असताना आरोपी हा वारंवार वास्तव्याचं ठिकाण बदलून राहतोय अशी माहिती मिळत होती. पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना माहिती मिळाली की आरोपी मच्छिंद्र शंकर कदम हा वांबोरी शासकीय विश्रामगृह इथे थांबलेला आहे. दरम्यान खात्रीशीर माहिती मिळाल्यानं पथकामधील अधिकारी आणि अंमलदार यांनी वांबोरी शासकीय विश्रामगृह इथे जाऊन वांबोरी दूरक्षेत्राचे पोलीस हेड कॉन्स्टेबल 496 VD पारधी आणि पोलीस नाईक सुनील निकम यांच्या मदतीनं आरोपीस ताब्यात घेतलं. यावेळी त्यानं त्याचं नाव मच्छिंद्र शंकर कदम असं सांगितलंय. आरोपीची खात्री करून त्याला ताब्यात घेऊन MIDC पोलीस स्टेशन या ठिकाणी हजर करण्यात आलंय. सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर तसेच प्रशांत खैरे अप्पर पोलीस अधीक्षक अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे. शावी शेख, C24 तास, संगमनेर. नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी. महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत OT टेक्निशियन, ANM, GNM हे कोर्सेस करा आणि शासकीय, निमशासकीय, खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा. विद्यापीठ मान्यता कोर्सेस, अत्याधुनिक शिक्षण प्रणाली, अनुभवी शिक्षक वर्ग, BSc नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग, कालावधी 4 वर्ष, पात्रता 12वी सायन्स आणि CET उत्तीर्ण, थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर. तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या. संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे, मोबाईल नंबर 84 68 81 64 40, 92 09 87 34 30, 82 37 66 04 32 आणि 82 37 54 04 32. कॉंग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं, होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला, सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय, मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोर वहीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 98 50 20 00 17.